नमस्कार, आदरीज मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओ मध्ये तयार करूया खांदे स्पेशल दोडक्याची हिरवी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। पावभर दोडके घेतले आहे, कोथिंबीर, जिरे 1 टीस्पून, मोहरी 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, हळद 1 टीस्पून, धने पावडर 1 टेबलस्पून, तेल छोटी वाटी, तूर डाळ 1 वाटी, थोडे शेंगदाणे, लसूण पाकळ्या 5 ते 6, आलं 1 इंचाचा छोटा तुकडा, 5 ते 6 हिरवी मिरची, 1 कांदा। चला मग कृती पाहूया। दोडके छान धुवून त्यावरचे साल काढून घेऊया। दोडक्याचे साल काढून झाले आहे, त्यानंतर त्याला छोट्या छोट्या पीस मध्ये कट करून घ्यायचे। दोडके कापून झाले आहे, तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्या। त्यात कापलेले दोडके, एक ग्लास पाणी आणि हळद घालून मिक्स करा। मग हे कुकर मध्ये ठेवून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या। मसाला करता भाजलेले शेंगदाणे, लसूण, अद्रक, भाजलेली हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे। 4 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर थंड झाला आहे। आता शिजलेली डाळ बाहेर काढूया। मग याला रवीच्या साह्याने घोळून घ्या। मसाला वाटून तयार झाला आहे आणि डाळ सुद्धा शिजली आहे। मग आता फोडणीची तयारी करूया। त्याकरता एका पॅन मध्ये तेल गरम करायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये मोहरी, जिरे, हे झाल्यानंतर मग मसाला घालूया आणि मिक्स करूया। मग त्यामध्ये हळद आणि धने पावडर टाकून मिक्स करा आणि 2 ते 3 मिनिटे शिजू द्या। मसाल्याला तेल सुटल्यावर त्यामध्ये शिजलेली डाळ, आणि पाणी घालून उकळ येऊ द्यायची आहे। मग मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित शिजू द्यायचे आहे। भाजीला उकळ आली आहे आणि एकदम छान अशी चविष्ट दोडक्याची हिरवी भाजी तयार झाली आहे। ह्या दोडक्याच्या भाजीचा स्वाद तुम्ही भाकरी सोबत आणि चपती सोबत घेऊ शकता। आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, आदरीज मम्माला सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।